फेलोशिप करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा पीएचडी दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे तो फायदाच होणार आहे कणीदार तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप सारथीच्या विषया संदर्भात माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न झाले की फेलोशिपच्या संदर्भात आपण 29 मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही 8 टाकली नव्हती आपण 6 महिन्यानंतर 8 टाकली की 200 कॅटेगरी ठेवली त्याच्या आधी जो जो 1329 मुलांनी अर्ज केले फेलोशिपसाठी ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला 200 तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा पीएचडी दादा पीएचडीची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळे जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळे होणार आपल्या या योजने बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे तो फायदाच होणार आहे तो काही नुकसान त्यातनं होणार नाही आमचा म्हणण्याचा उद्देश काय दादा की 200 तुम्ही लावली ही नंतर लावली तुम्ही 6 महिने आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना त्यांनी सगळी तयारी केली कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी त्यानंतर देणार म्हणून सांगितलं हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे दुसरं तुम्ही ही बांधकामाबद्दल आपण बोललो आपण कोल्हापूरमध्ये देखील आपण उद्धव साहेब असताना तुम्ही असताना भूमिपूजन केलं तिथल्या प्रशासकीय मान्यता होऊन बरेच दिवस झाले जवळजवळ 7-8 प्रशासकीय मान्यता बांधकाम खात्यानं दिलेल्या आहेत ती बांधकामं तुम्ही ज्याचा उल्लेख केला 500 मुलामुलींची ती कधी पूर्ण होणार ही एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि कोल्हापूरमध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचं म्युझियम हे त्यामध्ये इन्क्लूड केलं होतं त्यावेळी त्याचंही काम त्या ठिकाणी पूर्ण कधी होणार हा तिसरा प्रश्न आणि चौथा 17 तारखेला नाही ना 17 तारखेला आपण परीक्षा ठेवली आहे सारथीची त्याच दिवशी फडणवीस साहेब एवढ्या परीक्षा आहेत सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे एमपीएससीची ग्रुप सीची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे तर माझा स्पेसिफिक ही तारीख बदलानी सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती अध्यक्ष महोदय जरूर सन्माननीय सदस्यांना काही सूचना करण्याचा अधिकार आहे परंतु फार विचारांती राज्य सरकारने मगाशी फेलोशिपच्या संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्माननीय सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल मला सभागृहाला सन्माननीय सतेज पाटील साहेबांच्या प्रश्नाच्या निमित्तानं सांगायचंय की 22-23 आपले एमपीएससी मध्ये 21-22 क्लास 1 8 सिलेक्ट झाली आणि क्लास 2 62 सिलेक्ट झाली असे 70 सिलेक्ट झाली माझी सतेजजी आपल्यालाही सांगणं आहे की फेलोशिपच्या ऐवजी ह्यांनी एमपीएससी असेल किंवा इतर ज्या काही हे आहेत आयएस असतील आयपीएस असतील आयआरएस असतील आयएफएस असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आता जवळपास 22-23 एकूण फार चांगले विद्यार्थिनी एमपीएससी मध्ये कृषीला स्थापत्याचा अभियांत्रिकीला यांत्रिकीला वनला न्यायिकला असे 74 विद्यार्थी क्लास 1 पास झाले क्लास 2 230 विद्यार्थी पास झाले 304 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी त्या ठिकाणी मिळाली आणि युपीएससीला 22-23 जवळपास 17 विद्यार्थी त्या ठिकाणी पास झाले आयएसला 2 आयपीएसला 6 आयआरएसला 2 आयएफएसला 1 आणि आदरला 6 अशा पद्धतीनं आता विद्यार्थ्यांना कळावं लागलंय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण पण दिलं जात आहे त्याच्याकरता सरकार सारथी संस्था मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च देखील करते अशा प्रकारचं एकंदरीत हे चित्र आहे मी तुम्हाला दुसरं पण एक सभागृहाला ह्या निमित्तानं माहिती देऊ इच्छितो की ज्यावेळेस हे
मुख्यालयाच्या संदर्भात तुम्ही जे काही विचारलं त्याच्यात पुण्याचं मुख्यालयाचं 87 कोटीचं काम हे बरच अंशी पूर्णत्वाला गेलेलं आहे. कोल्हापूरला सतेजी अडचण ही आली आहे, तेच जी जागा आपण निवडलेली आहे आणि भूमिपूजन केलं तिथं आरक्षण आहे मला वाटतं न्यायालयाचं. ते आता आपण बदललंय, परंतु आता ते नगरविकास एक कडे आलेलं आहे. मी आजच संबंधित ACS नगरविकासला सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणी करून दे. ते बदल झाला की तिथं आपण साधारण कार्यालय करतो, 300 क्षमतेची अभ्यासिका आणि 500 क्षमतेचं प्रत्येकी मुलामुलींचं वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र ते करतोय. नाशिकला जागा मिळालेली आहे, तिथं कार्यालय 300 क्षमतेचं, अभ्यासिका 500 क्षमतेची प्रत्येकी मुलामुलींचे प्रशिक्षण केंद्र, अशा पद्धतीनं ते 158 कोटीचं बजेट झालेलं आहे. कोल्हापूरचं 176 कोटीचं बजेट झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 140 कोटीचं अशाच प्रकारचं ती पण जागा आपल्याला मिळालेली आहे. त्याचं पण आता बांधकाम प्रशासकीय मान्यता वगैरे सगळं दिलेलं आहे, त्याचंही टेंडर त्या ठिकाणी काढण्यात येत आहे. खारघर नवी मुंबईला आपल्याला तिथं एक बांधलेली इमारत टॉवर मिळतोय. आज मी ज्यावेळेस ब्रिफिंग घेत होतो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तेच आपण टेकओव्हर करू आणि त्याच्यात 500 मुली आणि बाकीच्या ज्या काही सुविधा आहेत तिथं जागेला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळं आपल्याला हे करायचं, उंच बिल्डिंग त्या ठिकाणी घ्यावी लागती. त्याच्यामध्ये लातूरला आपल्याला जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे, नागपूरला त्या ठिकाणी जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे, अमरावतीचा एक राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मी परवा पण अमरावतीला गेलो होतो तेव्हाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, 2-3 जागा बघून ताबडतोब त्याच्याबद्दलचे प्रस्ताव द्या आणि सरकार त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेईल. औंध IT आहे, तुम्हाला पण माहिती आहे पुण्यातलं, तिथं जागा मिळायचं बाकी होतं पण ती पण जागा मिळालेली आहे. आता तिथं पण 154 कोटीचं बांधकाम असं त्या ठिकाणी सुरू केलं जात आहे. असं साधारण 1197 कोटीची कामं ही सारथीची वेगवेगळ्या भागातली, जास्त करून मुख्यालयाच्या ठिकाणी आपण प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि तोपर्यंत आपण मी मगाशी सांगितलं तसं भाड्यानी घेतोय. पण भाड्याने घेताना आपण साधारण सुरुवातीला 100 मुलांच्या करता आणि 50 मुलींच्या करताच घेणार आहे. बाकीचा सगळा खर्च जसं आपला OBC विभाग करतो किंवा इतर विभाग सामाजिक न्याय विभाग करतो तशा प्रकारचा निधी हा त्या मुलांना मुलींना दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाच्या बद्दलचं जे काही सांगितलं त्या संदर्भामध्ये मला आठवतंय आपण तिथं पालकमंत्री असताना त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता, परंतु नंतर आपण त्याच्यातनं म्हणजे आपलं सरकार गेलं. आता मी सरकारमध्ये ह्यांच्या सगळ्यांच्यामुळे आलेलो आहे, आता मी त्याच्यात लक्ष घालतो आणि त्या पद्धतीनं आपण लवकरच तो प्रश्न मार्गी लावू. मी त्याबद्दलचा शब्द तुमच्या उत्तराच्या निमित्तानं देतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.